15 वर्षापासून मला फिस्टुलाचा त्रास होता। सुरुवातीला ते लक्षात आलं नाही, नंतर लक्षात आल्यावर सासवड येथे सर्जरी केली। सर्जरीतून ते काही व्यवस्थित झालं नाही। त्यानंतर माझ्या मित्रांनी सांगितल्यावरून बंगाली डॉक्टर त्यांच्याकडून पंचकर्म केलं बारामती येथे। तर त्या पंचकर्मामुळं चांगलं होण्याऐवजी त्रासच जास्त झाला। त्यानंतर ते ड्रेसिंग्सला कंटाळून मी असं ठरवलं की ऑपरेशन न करता आयुर्वेद आणि होमिओपॅथी घ्यावं। मग मी आयुर्वेद सुरुवातीला घेतले, त्यांनी विशेष काही फरक पडला नाही। त्यानंतर मी लक्ष्मी रोडला डॉक्टर भन्साळी यांच्याकडे होमिओपॅथी केलं। होमिओपॅथीचा एक फायदा मला झाला की आजार कंट्रोलमध्ये राहायला थोडी मदत झाली त्याची, परंतु त्यामुळं काय ते वेदना वगैरे ह्या कमी झाल्या नाहीत। फक्त जे आठवड्यातून 2-3 वेळा पेनकिलरची इंजेक्शन घ्यावी लागायची किंवा पेनकिलरच्या गोळ्या घ्याव्या लागायच्या, त्याच्यात थोडासा चेंज आला। मग मला माझे एका नातेवाईक नदा काळीपडा येथे, ते त्यांचं वास्तव्य आहे, बिझनेसमनच आहेत ते, माझे नातेवाईक आहेत, त्यांनी मला इथे हिलिंग हँडचा ॲड्रेस दिला। कारण 7-8 वर्षापूर्वी त्यांचंही ऑपरेशन इथंच झालेलं होतं। मग मी इथं आलो आणि ऑपरेशनची डेट फायनल केली, त्याच्याप्रमाणे माझं ऑपरेशन झालं। मी ज्येष्ठ नागरिक असल्यामुळं यांनी मला पॅकेजमध्ये सवलत दिली आणि इथला स्टाफ, इथलं सगळं वातावरण, मला माझ्या आजारातून मिळत असलेला आराम, या सर्व गोष्टी इथे अतिशय सुंदर आणि चांगल्या मिळाल्या। इथला संपूर्ण स्टाफ फारच कॉपरेटिव्ह आहे। इतर ठिकाणी आपण ऑपरेशन जर केलं तर त्याचा तितकासा फॉलोअप घेतला जात नाही, परंतु या हॉस्पिटलमध्ये मात्र तुम्हाला कधी यायचं आहे याची आठवण सुद्धा करून दिली जाते। आणि हे हॉस्पिटल खरोखरच अतिशय सुंदर, चांगलं आणि व्यवस्थित आहे। आणि इथले डॉक्टर पोरवाल सर, डॉक्टर फरहान सर, आता सर्व स्टाफ आणि इतरांची नावं काय मला माहीत नाही आहे। सो गुड अँड व्हेरी गुड, थँक्यू।